नंदुरबार जिल्ह्याला स्वातंत्र्याची 73 वर्ष उलटून देखील आरोग्य यंत्रणा अकार्यक्षम। जिल्ह्यातील बहुतांशी भाग हा आदिवासी भागात गणला जातो। या आदिवासी भागांमध्ये जशा पाहिजे तशा सुविधा आज देखील उपलब्ध झालेल्या नाहीत। भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष उलटून देखील आज आरोग्याची समस्या भेडसावत असल्याचं चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, अक्राणी, धडगाव, तळोदा ही जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील मोठी 5 गावे आहेत। याच मोठ्या गावापर्यंत येण्यासाठी आदिवासी भागातील व पाड्यातील लोकांना येण्यासाठी, एखाद्या रोग्याला, गरोदर स्त्रियांना आणण्यासाठी यांना आजही बांबूची झोळी करून त्या रोग्याला किंवा गरोदर स्त्रियांना आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मोठा गौगवा करते की जिल्ह्यातील कुपोषण, गरोदर स्त्रियांचं प्रमाण, सिकल सेल इत्यादी बाबतीत जिल्हा अग्रस्थानी आहे, पण अतिदुर्गम भागात असलेल्या गरोदर स्त्रियांना आणण्यासाठी विशेष म्हणजे पावसाळ्यातल्या नद्या नाले, डोंगरदऱ्या ओलांडून तालुक्याच्या ठिकाणी यावं लागतंय। असाच अनुभव तळोदा तालुक्यातील सिडमा गावातील बेबीताई रुसण्या वळवी या महिलेला पोटात अतिशय वेदना होत होत्या, तेव्हा तिला मोठ्या दवाखान्यात जाण्यासाठी वाहन नाही, वाहनाला जाणे येण्यासाठी रस्ता नाही, म्हणून जवळचे नातलग, शेजारी यांनी बांबूची झोळी बनवून तिला नद्या नाले आलेले पूर ओलांडून तिला तळोदा या ठिकाणी ते घेऊन गेले। पण जात असताना त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला। आज देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष झाली, तरीही आजही नंदुरबार जिल्हा हा अजूनही आरोग्य यंत्रणेबाबत अकार्यक्षमच आहे असंच म्हणावं लागेल। प्रतिनिधी नितीन सावळे सह AVB माझा नंदुरबार।